मेयर साहेब, कृषी प्रदर्शन दरवर्षी प्रमाणे आपण यंदाही आयोजित केलेलं आहे, सर त्याचं नियोजन कसं असणार आहे? तर आपल्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या माध्यमातून ग्लोबल कृषी प्रदर्शन शेतीचं यावेळेला आपण भरवायचं ठरवलंय आणि त्यामध्ये आपल्या गेल्या 2 वर्षाचा कोरोनाचा कालखंड मध्ये आपण करू शकलो नाही आणि यंदाच्या वर्षी कोरोनाची बंदी नसल्यामुळं आणि शेतकऱ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावं आणि शेतीमध्ये जो का आपला जुन्नर आंबेगाव तालुका जो विशेषतः करून प्रगतीपथावर आहे, त्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देऊन त्यांच्या उत्पादित शेतमालाला चांगलं उत्पादन खर्च कमी करून परंतु त्याला योग्य ती अशी बाजारपेठ आपल्याला कशी मिळून देता येईल त्याकरता कमी खर्चामध्ये उत्पादन घेणे, योग्य पद्धतीची साठवणूक करणे आणि योग्य पद्धतीचं पॅकिंग करून माल वितरित करणे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना जास्ती दाम कसं मिळेल ह्या दृष्टिकोनातनं या ग्लोबल एक्झिबिशनमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं आमच्या ग्रामोन्नती मंडळातील आमचे सर्व सहकारी, आमचे अध्यक्ष प्रकाशराव पाटे असतील, कार्यवाह रवींद्र पारगावकर असतील, आमचे सर्व सहकारी, या सहकाऱ्यांनी या दृष्टिकोनातनं आपण पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आज यंदाच्या वर्षी जवळजवळ 250 स्टॉल्स आहेत, त्यामध्ये विशेषतः करून 50 स्टॉल जे आहेत ते महिला बचत गटाकरता आपण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये धान्य महोत्सव यावेळेला आपण भरवतोय. आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातील असणाऱ्या शेतकऱ्यांकडे असेल तांदूळ पीक असेल, भात असेल, बाकीची गहू असेल, इतर सर्व प्रकारची जी धान्य आहेत, विशेषतः भरड धान्य ज्याला आता अनन्यसाधारण महत्त्व आता आलेले पोषणाच्या मूल्याच्या दृष्टिकोनातनं त्या भरड धान्याला सुद्धा या ठिकाणी प्रसिद्धी मिळावी आणि येणाऱ्या प्रत्येक सहभागी होणाऱ्या प्रेक्षकाला जो काही येणार आहे शेतकरी वर्ग असेल इतर वर्ग असेल यांना ते धान्य मिळावं या दृष्टिकोनातनं इथे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे पीक प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण केलेली आहे, त्याच्यामध्ये विविध कंपन्या त्यांनी त्या विविध कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. मग त्याच्यामध्ये मग जातनीय म्हणजे पिकांची निर्णय जातीचे प्रत्यक्ष जास्ती उत्पादन देणार जाती असतील, त्याचबरोबर हायड्रोपोनिक्स याचं नवीन तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे त्याचंही या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रदर्शनामध्ये सुद्धा स्टॉल आहे. त्याचबरोबर आता आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये नागरीकरणसुद्धा आता काही प्रमाणात विस्तारत चाललं आहे, तर नागरीकरणामध्ये सुद्धा त्यांना टेरेस गार्डनिंग म्हणजे ज्याला गच्चीवरची शेती किंवा आपण ज्याला बाल्कनी म्हणतो त्या बाल्कनीमध्ये त्याला शेती करण्याचं त्या महिलांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे आता पोषण आहारामध्ये न्यूट्रिशनल गार्डन या ठिकाणी आपण डेव्हलप केलेलं आहे, त्या ठिकाणी विविध प्रकारच्या भाजीपाला विविध प्रकारची जे काही त्याला वापरायची औषधं त्याचप्रमाणे हे म्हणजे ज्याला विषमुक्त आपण जो पोषण आहाराचा भाग आहे तो या ठिकाणी आपण विकसित केला आहे. त्याचप्रमाणे ह्या प्रदर्शनामध्ये एक विशेष आहे की भरड धान्य जे आपण म्हणतो ज्याला मी इंग्रजीत मिलेट म्हणतो तर त्याचा प्रात्यक्षिकाचा एक स्वतंत्र प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. मग त्यात विविध प्रकारची भरड धान्य मुद्दाम शेतकऱ्यांना कळावी अशा दृष्टीने त्याची लागवड केलेली आहे. अशा प्रकारे आपल्या भागामध्ये असणाऱ्या फलोद्यानाला थोडीशी चालना मिळावी, त्या फलोद्यानाचे सुद्धा काही प्लॉट्स या ठिकाणी आहेत, डाळिंब आहेत, द्राक्ष आहेत, आंबा आहे, याचाही या ठिकाणी प्रात्यक्षिक आहे. त्याचप्रमाणे धान्य पिकाचं प्रात्यक्षिक आहे. नंतर कांदा एक आपलं तालुक्याचं फार मोठं पीक आहे जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यामध्ये, तर आंब्याचंही कांद्याचंही या ठिकाणी प्रात्यक्षिक आहे. अशा प्रकारे आणि संरक्षित शेतीमध्ये या ठिकाणी नेट हाऊसेसमध्ये आपण निरनाळी भाजीपाल्याची पिकंसुद्धा या ठिकाणी केलेली आहेत, त्या ढोबळी मिरची असेल, काकडी असेल, नंतर झुकुनी असेल, अशी त्याची प्रात्यक्षिकं आहेत. आणि ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष नर्सरी आपली जी आहे नर्सरी विभागामध्ये आपण विशेषतः सीताफळ असेल, जांभूळ असेल, आंबा असेल, त्याचप्रमाणे पेरू असेल, ज्या पिकांची किंवा नारळ येतात नारळाला सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये अनेकडे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे, त्याला कल्पवृक्षच असं नाव दिलेलं आहे, तर त्याची रोपं जातीवंत रूपं देण्यात ती कशा प्रकारे आपण निर्माण करतो याची माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे. सर्वसाधारणपणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, महिला वर्गांना युवकांना त्याचा लाभ व्हावा
आणि याचं उद्घाटन करण्याकरता म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे येणार आहेत. त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब आहेत. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत. तालुक्याचे आमदार वल्लभ अतुल शेठ बेनके आहेत. त्याचबरोबर आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी आमदार शरददादा सोनवणे, आशाताई भुसके असे सर्व मंडळी त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि विशेषतः यावेळेला भारतीय किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे मुद्दामून येऊन या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. असं करून हे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं हा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. विविध प्रकारचे व्याख्याने तज्ज्ञांची या ठिकाणी आयोजित केलीत. पीकनिहाय त्या ठिकाणी आपण ठेवले. महिला बचत, महिला गटा, महिलांकरता सुद्धा सबलीकरणाचे सुद्धा काही प्रकल्प त्यांचे असावे त्याच्याकरता आपण सूत्रसंचलन करून या ठिकाणी वक्त्यांना बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण समारोपाच्या याच्या कार्यक्रमाकरता बरोबर आपण गुरुवारी रापसबनी विद्या मंदिर प्रांगणामध्ये ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने बांधलेले एसआर केदारी बालक मंदिर या प्राथमिक मराठी विभागाच्या इमारतीचं उद्घाटन पण होणार आहे. त्याचबरोबर ITI अण्णासाहेब नवरे तांत्रिक केंद्रामध्ये असणाऱ्या ITI पण उद्घाटन इमारतीचं होणार आहे. आणि समारोपाकरता म्हणून विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. त्याचप्रमाणे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब आहेत. त्याचप्रमाणे माजी अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब आहेत. आणि अतुल बेनके आणि त्याचबरोबर तालुक्याचे आपल्या खासदार साहेब त्यावेळे आहे. आणि त्याचप्रमाणे विघ्नर सक्री साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर आहेत. त्याचबरोबर बँकेचे बँकेचे संचालक शिवा संजय काळे आहेत. अशा प्रकारे ही सर्व मंडळी या दोन्ही 4, 9 आणि 12 या दोन्ही दिवशी या ठिकाणी उपस्थित राहू. तर 4 दिवस हे कृषी प्रदर्शन चालणार आहे. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. पार्किंगची व्यवस्था कशी केलेली आहे त्या ठिकाणी? आपण काय केलंय की आपण ज्या वेळेला सुरुवातीचं जे आपलं गेट आहे, कॅनॉल ओलांडल्यानंतर पुलाच्या पलीकडे आलं की गेटच आहे, त्या ठिकाणी आपण एक मोठ्या जवळजवळ 4 एकराचा प्लॉट पार्किंग करता म्हणून आपण रिझर्व ठेवलेला आहे. आणि अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी गाडी तिथं पार्क करावी आणि पीक प्रात्यक्षिक पाहतच या ठिकाणी असलेल्या या प्रदर्शनाच्या स्टॉलमध्ये त्यांनी यावं, स्टॉल फिरून त्यांनी त्याची माहिती घ्यावी. आणि ह्याच्या लगतच आपण शेतकऱ्यांकरता चर्चासत्र जे ठेवले, परिसंवाद ठेवले, त्याच्याकरता जे विशेष तज्ज्ञ आहेत, रोजची 2 व्याख्याने त्याप्रमाणे 9 व्याख्याते आपण बोलवलेले आहेत. दर दिवशी 2 अशाप्रमाणे 9 व्याख्याते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा त्यांनी पिकनिय शेतकऱ्यांनी त्यांची कडे जी महत्त्वाची पिकं आहेत त्याचा परिसंवाद तिथं असेल, त्यांनी त्या परिसंवादाला उपस्थित राहावे. या पद्धतीची त्याची प्रचार प्रसिद्धी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची सुद्धा यंत्रणा या ठिकाणी केलेली आहे. याच्याकरता म्हणून 4 दिवस प्रदर्शनाच्या आधी 8 दिवस एक गाडी संबंध आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये गाड्या फिरणार आहेत. त्यामध्ये आमचे विद्यार्थी स्वयंसेवक जे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज, ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक आहे, डेअरी डिप्लोमाची मुलं आहेत, ही मुलं गावागाव जाऊन प्रचार करणार आहेत आणि शेतकऱ्यापर्यंत या ग्लोबल एक्झिबिशनचा संदेश त्या ठिकाणी ते पोहोचवणार आहेत. त्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत जाण्याचा हा एक मार्ग आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आपल्यासारखे जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काम करणारे वार्तांकन करणारे जे काही वार्ताहर मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, नंतर फ्लेक्सच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था कृषी विज्ञान केंद्रामार्फत सगळीकडे केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी याच्यात सहभागी घेतील. मागच्या शेवटच्या प्रदर्शनाला जवळजवळ 87,000 शेतकऱ्यांनी 4 दिवसामध्ये भेट दिलेली आहे. याचा अंदाज घेऊन यावर्षी जवळजवळ 1,00,000 शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतील आणि इथं असणाऱ्या मिळणाऱ्या माहितीचा ते लाभ घेतील आणि त्यांच्या शेतीच्या उत्पादनात निश्चितपणे भरघोस अशी वाढ करतील
अशी अपेक्षा आम्ही सर्व मंडळींनी ठेवलेली आहे आणि त्यातूनच या प्रदर्शनाचं यश आणि गमक हे आहे आणि आपण सर्व वार्ताहर मंडळी आम्हाला जे सहकार्य करतात त्या सहकार्यातून निश्चितपणे हा प्रगतीचा रथ आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पुढे नेऊ अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. यंदाच्या वर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात येणार, स्टॉल सुद्धा अधिक प्रमाणामध्ये इथे येऊ शकतात, या संदर्भामध्ये सर नियोजन कसं केलेलं आहे? या ठिकाणी असणारे स्टॉल जे आहेत त्याच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. एक विभाजन असं आहे की ट्रॅक्टर मशिनरी त्याचं एक डिव्हिजन वेगळं स्वतंत्र राहणार आहे. त्याचबरोबर यामध्ये खतं औषधं बी बियाणं याचं नियोजन असलेलं स्टॉल्स वेगळे राहणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी धान्य महोत्सव जो आपला आता होणार आहे त्याच्याकरता स्वतंत्र असे 40-50 स्टॉलची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या पद्धतीने त्याच्या शेतकरी आतमध्ये आला की त्याला हे सगळं पाहत पाहतच तो बाहेर पडेल अशा तऱ्हेने त्याची व्यवस्था पण आपण केलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या लोकांना काही गृहोपयोगी वस्तूसुद्धा ते काही स्टॉल जर असतील, विशेषतः शेतकऱ्यांच्या कुटुंबाला लागणारं काही किंवा सर्वसामान्य माणसं कुटुंबाला लागतं ते सुद्धा या प्रदर्शनामध्ये त्याला खरेदी करता येईल. स्टॉल धारक मोठ्या प्रमाणात येणार आहे, त्यांना या ठिकाणची जागा मोफत का अल्पदरामध्ये भाडं? नाही, त्यांना भाड्यानेच आपण ते दिलेलं आहे. मोफत असं कोणालाच नाही आहे. फक्त ज्या महिला ज्या आहेत धान्य महोत्सव आहे त्यांना मात्र आम्ही मोफत दिलेला आहे, बचत गट आणि धान्य महोत्सव. कारण ते बचत गट आपणच निर्माण केलेले आहे आणि धान्य महोत्सव जो आहे तो शेतकऱ्यांना जे स्वतःच्या शेतात पिकवतात त्यांना विक्री व्यवस्थापन नसतं आणि म्हणून त्यांना ही संधी म्हणून केली. त्याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य करायचं मान्य केलेलं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.